डीएस बापूंची एक बातमी आणि नगरपंचायतीची यंत्रणा लागली कामाला. कडेगाव शहरात ओढ्याजवळ बालउद्यान असून एक तासाभरापूर्वीच डीएस देशमुख यांनी ओढ्यात पडलेल्या खेळण्याबाबत संताप व्यक्त केला होता. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केलेल्या या बातमीने तात्काळ नगरपंचायतीला जाग आली आणि काही वेळातच या खेळण्याला ओढ्यातून बाहेर काढले. मोडकळीस आलेल्या वस्तू नगरपंचायतीने भंगारात काढू नयेत असे आवाहन डीएस देशमुख यांनी केलं आहे. कडेगाव नगरीचे हे बाल उद्यान आहे. या बाल उद्यानाची सर्व खेळणी मोडकळीस आलेली आहेत. तासापूर्वीच बातमी घेतली की बाल उद्यानामधील खेळणी वड्यात आणि गटारात घाणीत पडलेली आहेत. त्यांनी आता बातमी लागता क्षणीच ताबडतोब वड्यात पडलेली बाल उद्यानातली खेळणी बाहेर काढलेली आहेत. म्हणजे कुठंतरी बातमी लागली, कुठंतरी काय ही आल्यावर काम करणार, पण स्वतःहून कुठल्याही चांगल्या स्वरूपाचं काम नगरपंचायतीचं नाही. भोंगळ कारभार आहे, भ्रष्ट कारभार आहे आणि गलतान कारभार आहे. या गलतान कारभाराबाबत गावचे सत्ताधारी पक्षाचे सर्व पुढारी उदासीन आहेत आणि त्याचप्रमाणे नेते म्हणणारे राज्याचे त्यांनी याबाबत लक्ष घातलेलं नाही. नुसतंच बोलले जातं पण कृती केली जात नाही. त्यामुळे कडेगाव नगरीचं नगरपंचायत नसून गटार नगरपंचायत आहे अशी या खेळण्यावरून या अवस्थेवरून दिसत आहे. तर याबाबत योग्य दखल, योग्य कारवाई झाली नाही तर थोड्याच दिवसामध्ये नगरपंचायतच्या या भ्रष्ट कारभाराबाबत तीव्र स्वरूपाचं आंदोलन नगरपंचायत समोर करणार आहोत.